अरे खुले अशा अस्वस्थ का दिसतेस? पूजा तर तुझ्या मनासारखी झाली ना मग। औ मग कुठे मनासारखी झाली? तर बघा ना, एवढूशा फांदीला धागा गुंडायलाय आज। आणि कीर्ती लागलीच धावली कामाला। पूजा संपता संपता फोन आला, चटचट पाया पडली आणि पटपट निघून गेली तिच्या कामाला। पोरीनं उपास धरलाय, पोटात काही नाहीये आणि अशातच ती जाऊन उन्हात उभं राहून काम करणार? एक दिवस रजा टाकली असती तर काय बिघडलं असतो? कली अग, वटपौर्णिमेसाठी सुट्टी काढावी असं काम नाही आपल्या सुनवाईत। आता काहीतरी महत्वाचा फोन आला असणार म्हणून गेली असणार ती, आहे का ना? अगं पण एवढ्या कामाच्या धबडग्यात ती पोर पूजा करते, उपास तपास करते, हे बघ की। नाही म्हणजे ती पोर माझं मन राखते एवढं बाकी खरं आहे। नाही नाही खरंच, कीर्ती तिच्या कामाचा पण आदर करते आणि आपल्या रीतींचा पण। शुभमनं बायकोच्या बाबतीत मात्र नशीब काढलं बरं। पण शुभम पण काय कमी करत नाही तिच्यासाठी। आता आजच बघा, बायकोला कामावर जायला उशीर होतोय दिसल्यानंतर वडाची फांदीच घेऊन आला। आपली रीत काय आहे? आपण वडाच्या पारावर जातो आणि तिथं प्रदक्षिणा घालतो, पण तो तर बायकोसाठी रीतच बदलायला तयार झालाय। कले अगं, त्यानं फक्त बायकोसाठी नाही केलं, आता ती फांदी घरात आणली बरंच केलं की त्यानं। हा नाहीतर तू तिथं उन्हात अनात प्रदक्षिणा घालत बसली असतीस का नाही? हा तिथं आणलं त्यानं सावली, तू छान निवान प्रदक्षिणा घातल्यास का नाही? आणि मला सांग, ही फांदी आता तू फेकून देणार आहेस का? नाही का नाही? कुठं तर मोकळ्या जागेत लाव, एक झाड लावल्याचं पुण्य लाभल तुला। हा कले, निसर्गाच्या आशीर्वादा इतका मोठा आशीर्वाद कुठलाच नसतोय बघ। हे एक वेळ खरं असेल, पण कीर्तीनं उपास धरलाय, उपाशीच गेली हाय ती, त्याचं काय? आणि तिच्या पाठोपाठ शुभम पण गेला काही न खाता पिता। आता कीर्ती बरोबर शुभमचा पण उपास। शुभमनं उपास धरलाय हे मला माहित होत, तुला कसं काय कळलं? मी आई हाय त्याची, त्याच्या मनातलं मला नाही कळणार तर कुणाला कळणार हो? आणि तुमच्या लेखाकडनं शिका काहीतरी बायकोचं पोड कौतुक कसं करायचं ते। तुम्ही कधी वटपौर्णिमेचा उपास धरलाय का हो माझ्यासाठी? मी कसाय ना कले, शुभमनं उपास केला कारण त्याला 7 जन्म तीच बायको मिळायला पाहिजे म्हणून। मला इथं 1 जन्म भारी झालाय। असला उपास करून स्वतः पायावर कोण दोंडा मारून घेईल? हा नको बाबा। काय गे, तुला दात काढायला काय झालं? आणि काय गे, एवढी फळं कोणासाठी कापतेस का? उपासाच्या नावाखाली 4 दिवसांची फळं एकाच दिवशी खाणार आहेस? नाही 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 जिजक्क, हो ही फळं माझ्यासाठी नाही आहेत, ही कानासाठी, कानासाठी कापते मी फळं। कर्म माझ, त्या लेकराला अजून धड दूध पचवता येत नाहीये आणि त्याला फळं खायला घालणार आहेस? आओ मग, कानाचे बाबा खातील ना। हा भाऊ, मी आलेच। तीन सुनांच्या तीन तारा, एक ती कीर्ती, तिला तिच्या कामात न येळ नाही मिळत, आणि ही दुसरी सोनाली, तिला तिच्या खाण्यात न येळ नाही मिळत। पण आजचा उपास इमली मात्र मनापासून करेल बघ। ती एक पोर गुणाची आहे। आता बघा, तिला आपल्या रीतीभाती माहिती नाहीये, पण आज तिच्या फोनवरनं स्वतःहून वटपौर्णिमेची माहिती काढली तिनं। आपल्या रीतीभाती माहिती नसतात तिला, पण समद करायला तयार असते। नाही खरंच, आपली पोरं 100 नंबरी आहेत बघ। कर आता थोडं कमी जास्ती समजांमध्येच असते। झोपा झोप, आणखी थोडा मोठा असता ना तर तुला पण मी एका आजोळी फळ खायला दिली असती, पण आता फक्त आईलाच खाऊ दे। काना, बघतोयस ना तुझ्या बिचाऱ्या आईचे हाल? तुझ्या आईने तुझ्या बाबांसाठी इतका कडक उपास ठेवलाय, तुझे बाबा तिच्याकडे ढुंकून पण बघत नाहीये। सकाळपासून उपाशी असलेल्या बायकोसाठी साधं नारळ पाणी पण आणता आलं नाही त्यांना।
ए विंडो कान्याच्या मनात नाही नाही ते नको भरोस हा नाही तो बघतोय की त्याच्या आईनीनं भरपेट खाऊन घेतलंय आणि आता उगाच बाबांना टोमणा मारत असले संस्कार नको येतात त्याच्यावर. मी भरपेट खाऊन घेतलंय काहीतरी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला ना माझ्या उपवासाची काही किंमतच नाही. ए बाई उलट उपवासाच्या दिवशी ना दुप्पट चढतेस तो वर काजू बदामाचा खुराक असतोच. मी काही तुला आज ओळखत नाहीये. हे बघा मी काय पण खाल्लेलं नाहीये. तुम्ही ना फक्त मलाच बोला. शुभम भाऊची बघाचा त्यांनी ना जाऊ बहिणीसाठी उपवास ठेवलाय. नाहीतर तुम्ही सात जन्म मला हीच बायको पाहिजे असं मागायला बायको पण तशी असायला पाहिजे ना. हा मी तर उलट वडाला उलटे फेरेच मारायला पाहिजे म्हणजे पुढच्या जन्मी तरी तुझ्यापासून सुटका होईल. आता हे कानाने ऐकलं तर त्याच्यावर चांगले संस्कार होणार आहेत. हा तुम्ही ना फक्त अरे वा 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 इथे तर आणखी नाही. हा मस्त चाललाय हा तुझा कडक उपवास. काय काय सोनाली कधी सुधारणारेस तू? हे बघा एखादा कसू खाल्ल्याने काही उपवास मोडत नाही. पण ए बाई तू माझ्यासाठी उपवासच करू नकोस ना. तुझ्या बरोबर सात जन्माची शिक्षण नकोय मला. घे घे ना काजू खा. हा हे फळ पण खा. पोट भरून खा हवं तितकं खा. तू तर या खाण्याच्या वाटणीचं पण खाशील ना इतकी भूक कडबाईस. बघतो असणारे खान ही तुझ्या आईची किंमत. तुझ्या बाबांना पण काय मोठं सोनं लागलंय तरी पण मी त्यांच्यासाठी सात जन्माचा उपवास करतेच आहे ना. बस अग बस अग बस 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 बर अंगाय आजचा दिवस तुम्हा बायकांचा. तुम्ही आमच्यासाठी उपवास करता का नाही? मग आज आधी तुम्ही जेवायचं आणि आम्ही तुम्हाला वाढणार आणि तुमचं जेवण झाल्यानंतर मग आम्ही जेवणार. एरवी का आम्ही तुमचे लाड करत नाही असं नाही. आज जरा एक्स्ट्रा लाड जेवा जेवा. ए थांबा 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 महत्वाचं राहिलंच. आता काय हो आज पहिला घास घ्यायच्या आधी प्रत्येकीनं उखाणा घ्यायचा. उखाणा? एमिली तुला उखाणा म्हणजे कळलं का? हा मला माहिती आहे ते लग्नात घेतला होता तेच ना. पोरीनो चला चटा चटा उखाणे घ्या म्हणजे आपण जेवायला मोकळ्या. चला सुरू करा. नाही नाही पोरीनो नाही पहिले आज पहिला उखाणा तू घ्यायचा. मी नाही नाही मी नाही घेणार. जीजी अक्का असं काय करताय? घ्या ना उखाणा. हो जीजी अक्का आधी तुम्ही मग आम्ही. हो हो जीजी अक्का. अरे पण हा घे जीजी अक्का घ्या ना. बर बर घेते थांबा जरा थांबा. नातवंडांसाठी बनवते मऊ मऊ दुपटी. नातवंडांसाठी बनवते मऊ मऊ दुपटी. दौलतरावांची खरकटी आणि उचलायला मी एकटी. भारी भारी एमिली आता बघू तुला उखाणा म्हणजे काय कळतंय का? आता तू झटण. ओके आय ट्राय. जामकेटकरांच्या घरात हॅपी जाणार माझी लाईफ. जामकेटकरांच्या घरात हॅपी जाणार माझी लाईफ. तुषार माझा हजबंड आणि मी त्याची वाईफ. मला तर यातले अर्ध्या अधिक शब्द तर कळलेच नाही. कळले अगं हरकत नाही. एवढा फार्मा सुखाना घेतला तिने ते बघ की. हा चांगला चांगला. हा आता सोनाली तुझा नंबर. हा केळीचं पान त्यावर भाताची मूद पळी भर वरड आणि चमचाभर साजूक तूप. अहो विक्रम राव खीर किती कमी वाढली वाढा की खूप. आता तुम्ही हम्म
नको सोनं चांदी, नको हिरे मोती, नको सोनं चांदी, नको हिरे मोती, कीर्तीला हवी फक्त शुभम रावांची प्रीती. येऊ का चंद्रकला बाई? हा ये 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 कमले. हकुबाई हे काय तुम्ही स्वतःच कपडे धुताय? मग आतापर्यंत मीच धुत आले ना. आतापर्यंतची गोष्ट वेगळी होती हो, पण आता तुम्ही एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या सासूबाई आहे ना. आता तुम्ही फक्त बसायचं आणि सुनेच्या नोकरांना ऑर्डरी सोडायची. याला सांगा की हा आहे ना सगळ्या अडचणींवरचा उपाय. हो आहेच की, अहो काम कुठलंही असू द्या ना, ते करायला मी नेहमीच तयार असतो. कसं आहे ना कमले, आपण अडचणी निर्माणच करायच्या नाहीत, म्हणजे कुठल्या उपायाची गरजच लागत नाही. जामखेडकर, हा आलो आलो, थांबा. ओ जीजी अक्का, हे बघा कसलं पार्सल आलंय. काय हो, कुणी पाठवले? काय यार, कोणासाठी पाठवले? चंद्रकला जामखेडकर कोण आहेत? आम्ही. जीजी अक्का, ह्यावर तर तुमचंच नाव आहे. आय थिंक तुमच्यासाठी कोणीतरी ऑर्डर केला आहे. पण तुमच्यापैकी कोणी माझ्यासाठी काही मागवलंय का? नाही, मला तर हे खूप महागड काहीतरी दिसतंय. आपल्यापैकी कोण मागवणार? प्लीज मॅम, सही करा ना. इमले जरा सही कर. ओके. हे तुषार, ते उघड ना पटकन, बघ ना काय त्यात. हो हो. हळू हळू. हा छोटा फ्रीज कोणी मागवला असेल? जीजी अक्का, हे फ्रीज नाही आहे, वॉशिंग मशीन आहे, म्हणजे कपडे धुवायचं मशीन. कपडे धुवायचं मशीन? पण एवढं छोट? हो, आता सगळ्यांच्याच घरी असतं भाऊ, फक्त आपल्याच घरात नव्हतं. अरे पण हे मागवलं तरी कोणी? मला वाटतं शुभम मीच मागवलं असणार. कसं आहे, चंद्रकलाबाई रोज हाताने एवढे कपडे धुतात, त्याचं शुभमला वाईट वाटलं असणार. श्रावण बाळाने आपल्या आईचा त्रास कमी केला. शुभमची तर कमालच आहे बाबा. माझी माझी काय कमाल आहे? आणि हे कपडे धुवायचं मशीन ना? हो, तुम्हीच मागवले ना? नाही, मी नाही मागवलं. मग हे इथं कसं काय आलं? याच्यावर माझंच नाव लिहिलं होतं. अगं जेजी अक्का, ही वस्तू तुझ्यासाठीच आहे, पण ती मी नाही मागवली. आणि कमला मावशी, आई बाबांचा श्रावण बाळ नेहमी मुलगाच नसतो, सून पण असू शकते. ही मशीन कीर्तीने मागवली जीजी अक्का. बर 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 बर, म्हणजे ही कमाल सुनबाईची आहे तर. मला वाटलंच होत हे असलं काहीतरी जाऊ बीस मागवणार. पण हे वहिनीला असं अचानक कसं काय सुचलं? कीर्तीने त्यांच्या पहिल्या पगारातनं हे आणले. आपल्या घरात सगळ्यांना हातानं कपडे धुवायचा खूप त्रास होतो, आणि हे काम सगळ्यात जास्त वेळात जीजी अक्का तूच करतेस. जीजी अक्कांचा त्रास कमी व्हावा म्हणून आमच्या मॅडम कडून हे गिफ्ट आहे.
पहिला पगार झाला म्हणून ही वॉशिंग मशीन आली, दुसरा पगार झाल्यावर तर मशीन तर भारीच आहे, पण तुमच्या घरामध्ये समजा उलटच आहे. म्हणजे बघा, घरात तीन तीन पोरगे आहेत कमवणारे, पण घरासाठी उपयोगी महागडी वस्तू आणली कोणी? तुमच्या सुनेन कमले, माझ्या तिन्ही लेकांनी त्यांच्या पहिल्या कमाईत माझ्यासाठी आणि घरासाठी काही ना काही आणलंच होत. तेच माझ्या सुनेनं पण केलंय. मला त्या येळेला जितका आनंद झाला होता ना, तितकाच आनंद आज पण झालाय. नाही, सुनबाईनं वस्तूच अशी निवडली की घराला पण त्याचा उपयोग होईल आणि सासूला पण. मग आमच्या सासूबाई आहेतच लाडाच्या. कीर्तीनं खूप कष्ट केलंय सोनाले, कुटुंबापासून लांब राहून खूप मोठमोठ्या परीक्षा दिल्या आहेत, आणि हे मशीन तिच्या कष्टाच्या कमाईतनंच आणलंय तिनं. आणि कष्टाच्या कमाईचं ह्या घरात नेहमीच कौतुक होतं. मग ते लेकाने आणलं असू दे किंवा सुनांनी, इमली सुद्धा तिच्या कमाईतनं काही ना काही आणतच असते. लेकांमुळे घरामध्ये धान्य येतं आणि सुनांमुळे ह्या अशा उपयोगाच्या वस्तू. मला दोन्हीचा पण भारी अभिमान आहे. ते पण बरोबरच आहे. अगं बाई, मी इथे काय गप्पा मारत बसले, घरात कामं पडलेत ना, येते मी. जिजाक्कांना सुनावल्यावर बरं काम आठवलं. नाही पण जिजाक्का, तू बोललीस ते बरोबर बोललीस. सुनेनं केलं म्हणे, पण आम्ही घरासाठी काही करतच नाही का? कले, पण हे जमल का तुला? नाही म्हणजे हे मशीन वापरता येईल का तुला? कीर्ती जेव्हा या घरात आली तेव्हा पाणी गरम करण्यापासून समज मी शिकवलं आहे तिला. आता हे मशीन कसं चालवायचं हे ती मला शिकवेल. जिजाक्का, तू खुश आहेस ना? आहेच मी खुश. आतापर्यंत मी कीर्तीला तिच्या चुकांवरनं खूप बोलले, पण ती पोर काही मनात ठेवत नाही. माझी सून इतक्या मोठ्या मनाची आहे, त्याचा मला खूप अभिमान वाटतो. कले, आतापर्यंत अख्ख्या बारक्या मार्केटात बातमी पोहोचली असेल की आपल्या घरात कपडे धुवायचं मशीन आलं म्हणून. हा, तसं पण आपल्याला माहितीच आहे ना, कमला मावशी तर इंटरनेट पेक्षा पण फास्ट आहे. काय नाही तर काय. ए बाळा, कळतंय का तुला, आजपासनं मला कपडे धुण्यापासून सुट्टी. आतापासनं हे काम तू करायचं एकदम फटाफट. तुषार, सुरू कर ना. केले, आपल्या घरात आत्ता खऱ्या अर्थानं सोबत आल्यासारखं झालंय. तिने मुलं कमावते आहेत, आता तिने सुना सुद्धा कमावते झाल्या. तुमच्या तिन्ही सुना कमवत असतील, पण सध्या दोनच मुलं कमावतीयेत भाऊ. अगं नकटू, अचानक कशी आलीस? आणि दारात काय उभी आहेस? ये ना गं, आत्ता येणारच आहे. अरे, माझ्या हक्काचं माहेर आहे आणि माझ्या भाऊ आणि जीजा हक्काचं पण घर आहे. कोणाची किती पण इच्छा असली ना की मी इथं नाही यायला पाहिजे, तरी पण मी येणारच. मॅडम, मे आय कमिंग? कम. मॅडम, हे तुमच्यासाठी. तुमची ट्रॅफिक डिपार्टमेंट मध्ये ट्रान्सफर करण्यात येत आहे.
उद्यापासून तुम्ही ट्रॅफिक डिपार्टमेंटचा चार्ज घ्यावा. तुम्ही सरकारी वाहनाची किल्ली पोलीस स्टेशनमध्ये जमा करावी. तुमच्याकडून सुरक्षा रक्षकांनी वैयक्तिक मदतनिसाची सोय काढून घेण्यात आली आहे. शिक्षा म्हणून माझी ट्रान्सफर. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.